नमस्कार, न्यूज 18 लोकमत वर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र। आज दिवसभरातल्या तुमच्याशी संबंधित महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत। या इथून पुढच्या अर्ध्या ते एक तासात आपण अनेक महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत मुलुख महाराष्ट्रमध्ये। पहिली बातमी सगळ्यात मोठी राजकीय विषयाशी संबंधित, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटानं विसरण व्हावा या हेडिंग खालती एक मोहीम सुरू केली सोशल मीडियात। आणि या मोहिमेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांची काही विधानं त्यांनाच ऐकवली जात आहेत आणि सांगितलं जात आहे विसरण व्हावा। दुसरी मोठी बातमी आहे ती दसऱ्याच्या गर्दीसाठी सामना रंगतोय। हा सामना अर्थातच रंगतोय उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट दोघांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे। आणि या तयारीच्या माध्यमातून आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्याला मागे सारण्याचा जोरदार प्रयत्न केला जातोय। पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे शहाजी बापूंनी एक महत्त्वाचा वार केलाय। आणि शहाजी बापूंनी असं म्हटलंय की जे मेळाव्याला जातील शिवाजी पार्कवर ते शरद पवार यांच्या विचाराचे समर्थक असतील। हा वार शिवसेनेला निश्चित जिव्हारी लागेल, यात काहीच शंका नाही। पुढची महत्त्वाची बातमी आहे ती ठाकरेंच्या जुन्या सैनिकानं एक गौप्य स्फोट केला आहे। ठाकरेंचा जुना सैनिक युतीच्या काळात मंत्री होता आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काय पद्धतीचं लॉबिंग पडद्यामागे केलं होतं, दबावाची रणनीती आखली होती, याचा गौप्य स्फोट या जुन्या सैनिकानं केला आहे। आणि सगळ्यात शेवटची मोठी महत्त्वाची बातमी आहे खास कोपरखळीची, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन क्लासची। मंडळी, अजितदादांना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ऑफलाईन कशाला, ऑनलाईनच क्लास सुरू करू आणि फीचं वगैरे नंतर बघू। या सगळ्या बातम्या सविस्तरपणे पाहायच्या आहेत, पण सगळ्यात आधी मुलुख महाराष्ट्रमध्ये हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। दिला भाजपला पाठिंबा तर 370 कलम काढू नका। शिंदे गटाच्या थेट निशाण्यावर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात विसरण व्हावा मोहीम। दसरा मेळाव्यापूर्वी शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती। दमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना, भगिनी बांधवांना, उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना उधाण। धनुष्यबाण मिळाल्यानंतर ठाकरे गट रिकामा होणार, गुलाबराव पाटील यांचा दावा। राज्यभरात फिरूनही 50 आमदारांवर मजल गेली नाही, शहाजीबापू पाटील यांचा शरद पवार यांच्यावर हल्ला बोल। उद्धव ठाकरे यांना 1996 मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, माजी मंत्री सुरेश नवले यांचा गौप्य स्फोट, आमदारांचा गट करून शिवसेना प्रमुखांच्याकडे करायला लावली होती मागणी। छगन भुजबळ यांच्याकडून सरस्वती देवीची पूजा। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकाकी पडल्यानंतर भुजबळ यांच्याकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। आणि बहुप्रतीक्षित जिओ 5G सेवेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उद्घाटन। अहमदाबाद वाराणसीचं पहिल्या टप्प्यात 13 शहरात 10 पट वेगवान सेवा, फोनवरचा संवादही विना अडथळा।